पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याकडे लोकांनी पाठ फिरवली की काय अशी शंका उपस्थित केली जाते. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ताणला गेलाय, त्याचे पडसाद मोदींच्या शिर्डी दौऱ्यावर उमटल्याचं पाहायला मिळालंय. मोदींच्या सभेला न मिळालेला प्रतिसाद नेमकं काय अधोरेखित करतो, यामागचा राजकीय अर्थ नेमका काय, पाहूयात या खास रिपोर्टच्या माध्यमातून. मोदींनाही सहन करावा लागतोय मराठ्यांचा प्रचंड रोष. लोकांना आणण्यासाठी पाठवलेल्या बस आल्या, पावली परत पाठवल्या. मोदींचा ताफा जात असताना पोलिसांसोबतही घातली हुज्जत. मोदींच्या ताफ्यात घुसण्याचा मराठा आंदोलकांचा प्रयत्न. जरांगेंचं उपोषण सुरू असताना मोदींच्या दौऱ्यानं वातावरण तापवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 5 वर्षांनी शिर्डी दौऱ्यावर आले, पण 5 वर्षात महाराष्ट्रातलं वातावरण इतकं बदलून गेलंय की त्याचे पडसाद मोदींच्या शिर्डी दौऱ्यात पाहायला मिळतील अशी कुणी कल्पनाही केली नसेल. मोदींची लाट, त्यांची लोकप्रियता आणि गेल्या काही वर्षातलं देशातील भाजपचं राजकारण हे पाहता ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा शिर्डी दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा मानला जात होता. राधाकृष्ण विखे पाटलांच्या बाले किल्ल्यात मोदी येत असल्यानं विखेंचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. पण गाजत असलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन, 40 दिवसांच्या अल्टिमेटम नंतर पुन्हा जरांगे पाटील यांनी पुकारलेलं आमरण उपोषण आणि वाढत्या आत्महत्या, या सगळ्या घटनांचा परिणाम मोदींच्या दौऱ्यावरही पाहायला मिळाला. आता जरा हा व्हिडिओ नीट पहा. हा सगळा प्रकार अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील मठाची वाडी इथला. या वाडीतल्या लोकांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आणि ज्या बस मोदींच्या शिर्डी दौऱ्यासाठी लोकांना घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या त्या बस आल्या पावलीस परतावून लावण्यात आल्या. मठाची वाडी येथील मराठा आंदोलक नगर तालुक्यातील लोकांनी विखे पाटील कुटुंबालाच थेट इशारा दिला. मोदींच्या ताफ्यात घुसण्याचाही आंदोलकांनी प्रयत्न केला. काही ठिकाणी मोदींचा ताफा जात असताना पोलिसांची देखील हुज्जत घालण्याचा प्रकार घडल्याचं पाहायला मिळालंय. एकीकडे हा सगळा प्रकार होत असताना दुसरीकडे संजय राऊत यांनीही मोठं विधान केलं. मोदीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात असंही राऊत म्हणाले. महाराष्ट्र में फिर एक बार मराठा समाज के तेजतर्रार नेता मनोज जरांगे पाटील का अनशन शुरू हो गया, आंदोलन शुरू हो गया है. और अब तक मुख्यमंत्री और उनकी सरकार कोई सोल्यूशन नहीं निकल पा रही उसमें, और ये सोल्यूशन सिर्फ प्रधानमंत्री निकाल सकते हैं, केंद्र सरकार निकाल सकते हैं. हमने ये कहा था कि मनोज जरांगे पाटील जी को मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री के सामने बिठाना चाहिए और उनके पास जो सोल्यूशन है उस बारे में चर्चा. इतकंच काय तर बुधवारी अचानक झालेली दिल्ली वारी आणि शिर्डीतला मोदींचा दौरा हा आरक्षणाच्या मागणीला धरूनच चर्चेत राहिला. राऊतांनी सांगितल्याप्रमाणे खरंच शिंदे फडणवीस जरांगेंना मोदींकडे घेऊन जातील की नाही माहीत नाही, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द जरांगे पाटील यांनीही नरेंद्र मोदी यांच्याकडून आपल्याला आरक्षणाची अपेक्षा असल्याचं वक्तव्य केलं होतं. साहेब, तुम्ही एक फोन केला तर गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळेल. एक फोन केला तर राज्य सरकारला सांगा की आमचा हक्काचं आहे, पिढ्यानापारचं आहे, दुसरे खात आहेत, आमचा आम्हाला द्या, त्यांचं त्यांना द्या. मोजणी केल्यासारखं थोडक्यात एखाद्याकडे आपलं रान असलं तर आपल्याला आता भूसंपादन अधिकारी, तहसीलदार, EDM यांनाच बोलावं लागेल, म्हणजे आपलं वावर निघेल. तसं मुख्य देशाचे ती आहेत, तर मग आता आमचं रान काढून द्या. त्यांनी जर राज्याला सांगितलं की त्यांचं पाठदिशी काढून द्या, आई त्यांचं त्यांना राहू द्या, बाकीचं यांना द्या. तुम्हाला सांगतो आज 4 वाजेपर्यंत आरक्षण इथे येईल. आता मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरत असतानाच आणि मराठा समाज आक्रमक भूमिका घेत असतानाच मोदी शिर्डीत आले. त्यांनी विकास कामांचं लोकार्पण केलं, पण त्यांचा हा दौरा मराठा आरक्षणाची धग नेमकी तीव्र झाली आहे हे दाखवून देणाराही होता. मराठा आरक्षणाची झळ वाढते त्याचा अनुभव मोदींना शिर्डी दौऱ्यात स्वतःलाच आला असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे आता मोदी आरक्षणावर तोडगा काढणार का हा प्रश्न आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगली कामगिरी करून दाखवायची असेल तर भाजपला आरक्षणावर काही ना काही ठोस निर्णय घ्यावा लागणारच आहे, यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.